भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रमांसह कार्यक्रमांचं आयोजन कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील चितळी येथील श्रीकृष्ण गोशाळेला 3 टन चारा देण्यात आलाय. भारतीय जनता पार्टीच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गेले 4 दिवस विविध जनजागृती उपक्रम राबवलेत. त्यामध्ये तालुक्यातील चितळी येथील श्रीकृष्ण गोशाळेला 3 टन चारा देण्यात आलाय. यावेळी हरिभक्त पारायण दीपक महाराज काळे यांच्याकडे चारा सुपूर्त करण्यात आला. शहरातील नाईक चौकामध्ये सभेचं आयोजन करून पक्षातील स्वर्गीय नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभा घेण्यात आली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, अशोक गर्जे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी आपल्या भावना व्यक्त करून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय. आज आपले कॉलर टाईट आहे. आम्ही सत्ताधारी पक्षाचे आहोत आणि आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमच्या पक्षाचं सरकार. पण हे सरकार असं आपोआप आलेलं नाही, कोणा व्यक्तीमुळे आलेलं नाही किंवा कोणा जादूची कांडी फिरलेली नाही. हे हा विचार प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये अनेक त्यागी कार्यकर्त्याने स्वतःच्या प्राणाचे बलिदान केलं, प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवलं आणि म्हणून हा पक्ष उभा राहिला. श्यामाप्रसाद मुखर्जीचा मृत्यू हा तुरुंगामध्ये झाला. या ठिकाणी आमचे पंडित दीनदयाळजी उपाध्याय हे देशभर रेल्वेमध्ये प्रवास करत होते. मुगलसराय या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर त्यांचा मृतदेह सापडला. आणि साहेब 1980 दिवसाचे आम्ही साक्षीदार आहोत. साहेब 1980 मुंबई येथे मुंबईच्या वांद्रे येथे भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यावेळी विजयकुमारजी शाजे, अशोकलाल पाहिती, नंतर आपले घेवरचे भंडारी, अशोक मंत्री, स्वामी आम्ही तिथे त्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला हजर होतो. आणि त्यावेळी माननीय आपले नेते माननीय अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी लोकांनी घोषणा केल्या की अगली बारी अटल बिहारी. आणि त्याला जवळजवळ 17-18 वर्ष लागली आणि 18 वर्षाने आपल्या भारतीय जनता पार्टीचे माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. पण त्याच्याकरता सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत या घामातून आणि कष्टातून ही पार्टी तयार झालेली आहे. आज आपण पाहिलं असेल की आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे आणि हे सरकारसुद्धा अत्यंत एक चांगल्या प्रमाणे कार्यक्षमपणे काम करत आहे, अत्यंत निरपेक्षपणे काम करत आहे. माननीय मोदी साहेबांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला, परंतु आज परंतु याच्या मागे मित्रांनो खूप व्यक्तींचा त्याग आहे. आणि या वर्धापन दिन साजरा करताना निश्चितच श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, स्वर्गीय झरकर, स्वर्गीय रणजी वाढणे या सर्वांना स्मरण होतं. आणि इतरही असे असंख्य कार्यकर्ते आहेत की जे छोटे मोठे या सर्वांच्या त्यागातून आज पार्टी उभी आहे आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय चांगलं काम चालू आहे. आणि हे सर्व दिलेलं आहे यांच्या योगदानामुळे शक्य झालेलं आहे. आणि त्यामुळेच आज आपण वर्धापन दिनानिमित्त आज माजी आमदार दगडू पाटील बडे, तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, तसेच अशोक भाऊ गर्जे, ज्येष्ठ नेते चोरमले साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ नेते विशेषजी शाजे, सर्वच नगर सेवक आणि या यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण यांचं स्मरण करण्यासाठी तसेच वर्धापन दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. तर मी या सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. या प्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, विजयकुमार छाजेड, अशोक चोरमले, अशोक मंत्री, माजी आमदार दगडू पाटील बडे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रवीण राजगुरू, प्रसाद आव्हाड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, तालुका उपाध्यक्ष राम लगड, जनार्दन वांडेकर, सुरेश नागरे, उत्तम गर्जे, नितीन एडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी केले आहे. तर सूत्रसंचालन राहुल कारखेले यांनी करून आभार नागनाथ गर्जे यांनी मानलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.